नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। कला आणि अद्वैत हे घरी जायला निघतात आणि गाडीत बसतात तर कलाला खूप हसायला येते, तेव्हा अद्वैत तिला लगेच रागाने म्हणतो की काय झाले, का हसतेस? तेव्हा कला फक्त हसत असते, काही उत्तर देत नाही। तेव्हा अद्वैत तिला परत विचारतो, तू हसतेस कारण मला चिडवण्यासाठी, परंतु तुला जर असे वाटत असेल की मी चिडेल म्हणून, हा तुझा गैरसमज आहे। मला काही राग भीक येणार नाही, तुला जर मला भडकवायचे असेल तर भडकू शकते, पण मला काही फरक पडणार नाही, मी मात्र रागवणार नाहीच। आणि विचार ना का मी असे करतो, पण ऍक्च्युअली तसे उत्तर तर नाही, दिले तरी तू चालेल। ऍक्च्युअली कसे आहे की जगातील सर्वात सुखी माणूस तर मीच आहे, तुटलो एकदाची मोकळे वाटतो। तेव्हा कला म्हणते की अरे 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 चांदेकर, तुझी आता खरंच मला खूप क्यू येते। तेव्हा अद्वैत विचारतो की काय खरे, तू शुद्धी तर आहे ना, तुला माझी क्यू येते? तेव्हा कला म्हणते की अरे मी पूर्णपणे शुद्धीत आहे आणि मी शुद्ध मनाने सांगते, आणि चांदेकर तू सुद्धा अगदी परफेक्शनिस्ट आहे, अगदी परफेक्ट ऐकले तू। तेव्हा अद्वैत तिला विचारतो की तुला शब्दाचे अर्थ कळतात का उगाच फेकायचे म्हणून शब्द फेकतेस? ऍक्च्युअली कसं आहे की मी आनंदी आहे, त्याचमुळे उत्तम तुम्हाला त्रास देते। तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, क्यू हा शब्द बाजूला ठेव, तुला कूप मंडूक वृत्ती म्हणजे काय याचा अर्थ माहिती आहे का? तेव्हा अद्वैत विचारतो की काय, तर कला म्हणते की नसेलच माहिती, मी सांगते तुला की कूप म्हणजे विहीर, जी माझ्या घरी होती ती तू बघितलीस ना, ती विहीर, आणि मंडूक म्हणजे बेडूक, थोडक्यात असे की विहिरीत राहणारा बेडूक। आता तो विहिरीत राहणारा जो बेडूक असतो त्याला असे वाटते की आता हेच सर्व माझे जग आहे अख्खे, आणि त्या विहिरीत राहत असताना त्याला असे वाटते की आपण सर्वात जगातील आनंदी सगळ्यात सुखी बेडूक आहोत। त्या वृत्तीला म्हणतात की कूप मंडूक वृत्ती। तेव्हा अद्वैतला चिड येते, अद्वैत लगेच म्हणतो की काय तू आत्ता मला बेडूक म्हणाली? तेव्हा कला म्हणते की अरे छे, मी काही तुला बेडूक वगैरे नाही म्हणाले, अरे मी फक्त तुला त्या वृत्तीचा अर्थ समजावला, आणि सगळं जे काही स्वतःला तू लागू करून घेतो ते तर फार खरंच अवघड आहे। तेव्हा अद्वैत हसून म्हणते की हो, हे मात्र तू बरोबर बोललीस, बाई तर तू आहेस, परंतु महा गिरिटेड बाई तू आहे, जे काही बोलते ना ते तर फक्त 50% फिलिंग लेस असत। तेव्हा कला म्हणते की चला, म्हणजे तू मान्य करतो की माझ्या बोलण्यातून 50% तरी काहीतरी घेण्यासारखे असते, आणि तुझे काय रे, तुझे काही बोलतो त्यातून काही घेण्यासारखे नसते, मोठं घर आणि पोकळ वासा, अद्वैत चांदेकर अगदी आहे तसं। तेव्हा अद्वैत म्हणतो की काय ग, एखादी साधी गोष्ट तुला मान्य करायची असेल तर तुला असे 300-350 वाक्य का बोलावी लागतात, शॉर्ट तुला बोलता येत नाही का? तेव्हा कला म्हणते की नाही रे, तुझ्यासारख्या कडवट माणसाला गोडीत घेऊन सांगितलेले नाही पटत, चांगला झटका लागल्यानंतरच कळते की जे काही कळायचे असेल ते, आणि हाच तुझा जो काही आत्मविश्वास आहे ना, तो तुला एक दिवस असा तोंडावर पाडेल, आणि त्या दिवसाची मात्र मी इतक्या आतुरतेने वाट बघते। तेव्हा अद्वैत सुद्धा काही कमी नसतो, तो म्हणतो की जसे फ्युचरमध्ये तुझे वागणं तुला तोंडावर पाडणार, तसे अगदी मग मी सुद्धा त्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट बघतो। तेव्हा कला म्हणते की अरे फार वाट बघू नकोस, वाट चुकशी। तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की गप्प बस, वाटेल तसे बोलू नको। तेव्हा कला म्हणते की अरे आत्ता तूच बोलला की काय उचकायचे तेवढे उचूक, मी तर चिडणार नाही, मी नाही चिडणार, म्हणून ती अद्वैतची ऍक्टिंग करते आणि म्हणते की आत्ता कसा तू माझ्यावर चिडला, काही म्हण चांदेकर, तुला तुझ्या घरी ठेव किंवा माझ्या घरी ठेव, तू मात्र सदांकदा असा कावलेलाच असतो, कावलेला चांदेकर चिडचिडा कुठला, म्हणून ती त्याला तोंड वाकडे सुद्धा करते, अद्वैत फक्त तिच्याकडे बघत असतो। कला गाडीच्या खाली उतरते आणि जोरात दरवाजा ती आदळते, तेव्हा अद्वैत तिला ओरडतो की दरवाजा हळूच बंद कर, कला मात्र त्याला काही ही जुमानत नाही आणि ती डायरेक्ट खाली येते। तेव्हा मात्र अद्वैत खूप चिडतो आणि ही बाई जर माझ्या आजूबाजूला जर असली तर माझा दिवस मात्र चांगला जातच नाही, एकतर घरी आल्यानंतर बरे वाटत होते आणि घरी आल्यानंतर इने सर्व मूर्ची तर वाटच लावली, हिच्या अशा वागण्याने मी नक्की वेडाच होईल। त्यानंतर इकडे राहुल नयनाला विचारतो की माझे पैसे कुठेत? अगं गप्प बस, थोडे पैसे नव्हते, ते 7 लाख रुपये होते, मला माहिती आहे की मधल्या मध्ये तू 1 लाख रुपये मात्र गायब केलेस, ते पैसे कुठे ते सांग। तेव्हा नैना सुद्धा काही कमी नसते, नैना म्हणते की पहिली गोष्ट म्हणजे राहुल माझ्याशी व्यवस्थितच बोलायचे, या आवाजात मात्र तू माझ्याशी नाही बोलायचे। तेव्हा राहुल सुद्धा म्हणतो की तू सुद्धा मला अक्कल शिकू नकोस, माझे पैसे मला परत कर, मी तुझ्या
माझ्या अकाउंटवर 7 लाख रुपये ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले होते आणि आता फक्त अकाउंटवर 6 लाख रुपये दिसतात. बरोबर आहे की तू डॉक्टरांकडे गेली होती, मग तेव्हाच तू 1 लाख रुपये गायब केलेले असणार. म्हणून राहुल लगेच तिची पर्स घेतो आणि ती उचकून इकडे तिकडे फेकून देतो, त्यातून काही थोडेसे पैसे गळतात. नैना मात्र ही खाली बघून हसत असते आणि राहुलला म्हणते की अरे राजा, मी तर तुझी बायको सुद्धा आहे आणि तुझ्या होणाऱ्या बाळाची मॉम सुद्धा. मी का करेन हे सर्व आणि सर्वात अगोदर तू मात्र माझ्यावर हे जे काही आरोप करतो ते बंद कर. अरे प्लीज, मी तुला रिक्वेस्ट करते. अरे किती ट्रेस घेतो, तुला त्रास होईल. तेव्हा राहुल तर खूपच चिडतो आणि जस्ट शट अप असे तो नयनावर ओरडतो. आणि हे बघ, माझे पैसे कुठे आहेत ते सांग आणि मी तुला बायको वगैरे काही मानत नाही, तू माझी बायको तर नाहीच आणि साधी भोळी तर त्याहून सुद्धा नाही. तू कोणत्या लायकीची आहे हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणून रागाने तो नयनाच्या कपाटाजवळ जातो आणि कपाटातील सर्व कपडे इकडे तिकडे उचकून त्यामध्ये पैसे शोधत असतो. नयनाला मात्र खूप हसू येत असते आणि ती डोक्याला हात लावते. राहुल मात्र वैतागून सर्व कपडे खाली फेकून देतो, परंतु त्याला पैसे काही सापडत नसतात. तर नयना म्हणते की अरे राहुल, काय करतोस हे सर्व? मी सांगितले तुला की मी पैसे नाही घेतले म्हणून, आणि जरी मी तुझे पैसे घेतले तर मी तुझी अर्धांगिनी आहेस. यु नो, अर्धांगिनी जे तुझं आहे ते माझं आहे, त्या हिशोबाने मला 3.5 लाख रुपये मिळायला हवे. तरी सुद्धा मी तुला सांगते की मी पैसे नाही घेतलेले, कारण जे काही आहे ते आपल्या दोघांचे अर्ध अर्ध आहे, राईट ना? तेव्हा राहुलला आणखीन राग येतो. राहुल म्हणतो की गप्प बस, मी तुला सांगितले ना नॉनसेन्स, आणि तो लगेच नयनावर हात उगारतो आणि परत तो स्वतःला थांबवतो. तेव्हा नयनाला सुद्धा खूप राग येतो. नयना म्हणते की अरे का थांबलास, मार ना, माझ्या पोटात तुझं बाळ आहे हे मात्र लक्षात ठेव. तेव्हा राहुल काही न बोलता रागाने पगत तेथून निघून जातो. त्यानंतर इकडे कला आणि अद्वैत रूम मध्ये असतात. तर अद्वैत बेडवर झोपलेला असतो, परंतु कला मात्र खोक्यातून काही वस्तू बाहेर काढत असते आणि त्याचा कडकड असा आवाज होत असतो. तेव्हा अद्वैतला खूप त्रास होतो आणि तो लगेच रागाने उठतो की खरे काय चालले तुझे, अगं रात्रीची वेळ आहे, झोपून दे आणि लाईट बंद कर, मला खूप त्रास होतो. त्यामुळे कला म्हणते की अरे माझे मी काम करते, तू कशाला त्याकडे लक्ष देतोस? तेव्हा अद्वैत म्हणतो की पण मला झोप येत नाही, मला त्रास होतो, तू उठ आणि लाईट बंद कर. तेव्हा कला म्हणते की वा अरे चांदेकर, तू किती वेगळा विचार करतोस, म्हणजे दागिने बनवण्याचं कला कुसरीचं काम हे रात्री लाईट बंद करून काळोखात होऊ शकतं असं विचार करणारा जगात फक्त तू एकटा एकमेव माणूस असशील, हो की नाही? त्यावर अद्वैत म्हणतो की हो आहे मी वेगळा, काय म्हणायची तुला? तेव्हा कला म्हणते की अरे याला वेगळेपणा नाही तर विचित्र वृत्ती असे म्हणतात. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की जसे तू करते त्याला घुवड वृत्ती म्हणतात तसे का? तेव्हा कला म्हणते की अरे मी जे काही करते ते म्हणजे मी काही गंमत करत नाही, मी फक्त कामच करते. तेव्हा अद्वैत म्हणतो की गंमत आणि तू, गंमत म्हणजे काय हे तर तुला माहिती आहे का? तेव्हा कला म्हणते की अरे नाही, मला फक्त माझे कामच माहिती आहे, मी फक्त माझ्या कामाशी काम करत असते, तुझ्यासारखं उगाच मला असे दुस्कट वागणं नाही जमत. तेव्हा अद्वैत तिला विचारतो की काय ग, यात काय असा कुचकटपणा केला मी? अगं रात्री अपरात्री तू काम करते, मग निदान दुसऱ्यांचा तरी विचार करत जा, मला त्रास होतो. तेव्हा कला म्हणते की एवढ्यासाठी मला घुबड म्हणण्याची काही गरज नाही, मग रात्री नाही तर मग मी कधी काम करू असे तुझे म्हणणं आहे? तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की अगं ऑब्व्हियसली तू सकाळी काम करत जा, कारण सर्व नॉर्मल माणसं सकाळीच काम करतात. तू क्लेम करते ना की तो नॉर्मल आहे, मग जरा नॉर्मल माणसासारखे वागायला शिक. तेव्हा कला म्हणते की हो, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आयती कॉफी हातात टेबल समोर आयतं ताट समोर येतो. अरे असे नशीब असायला अद्वैत चांदेकर असायला हवे असते, फक्त स्वतःचे आवरायचे निघायचे की झाले, मग मला असे गरज करून कसे जमेल? तेव्हा अद्वैत म्हणतो की मला झोपायचे, तुम्हाला त्रास देऊ नको, एकतर मला उद्या ऑफिसला सुद्धा जायचे, एकतर मला खूप काम आहे, त्यामुळे तुझ्याशी भांडण्यात मात्र आता मला काही इंटरेस्ट नाही, मला मूडच नाही, त्यामुळे मला झोपून दे. तेव्हा कला म्हणते की वाव चांदेकर, 1, 2, 3, 4 आणि मला झोपून दे 5, आता कुठे मला असे 5 वेळा तू शब्द वापरले? अरे टॅलेंटेड आहे, पण कसे की मला काम करायचे आणि तुला झोपायचे आणि वाद मात्र अजिबात घालायचा नाही, त्यासाठी तुला जे हवं ते तू कर, मला जे हवं ते मी करते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ते तू सांगायची गरज नाही, मी माझा झोपतच होतो, पण लाईट बंद कर मग मी झोपतो. त्यावर कला म्हणते की अरे पण मला काळोखात काम करता येत नाही, आणि हे बघ चांदेकर मला गुपचूप काम करून दे, मला देवी आईचे दागिने सुद्धा बनवायचे, देवी आईची मूर्ती सुद्धा
घडवायची. अरे दिवसा तर घरातील सुद्धा काम असतात आणि दिवसा तर कंपनीचे डिझाईन सुद्धा मी करते की नाही, त्यामुळे मला आता काम करून दे आणि तू हवं तर डोक्यावर पांघरून घे आणि झोप. त्यावर अद्वित तिला म्हणतो की अगं तुझ्या घरी होतो तेव्हा माझं डोकं किती दुखत होते हे तुला माहिती होते, मग जरा तरी अगं माझा विचार करत जा आणि जर तू मला आराम करून दिला असता तर ही वेळ माझ्यावर आली नसती, पण त्यावेळी मात्र तुला मुद्दामहून मला त्रास द्यायचा होता आणि एकतर तुझे एवढं अँटिक घर डोकं पूर्णपणे माझं भनभनायला लागले, बाद झाले मला झोपून दे, एकतर आता कुणाचे काहीच मला ऐकायचे नाही, निदान माझ्या घरात तरी माझ्या मनासारखे होऊन दे, झोपून दे मला. तेव्हा कला पुन्हा म्हणते की चांदेकर अरे मी तुला शेवटचं सांगते, नवरात्री जवळ आली आणि देवीचे दागिने मला पूर्ण करायचे, काही करून मला हे सर्व करायचे, मग हे काम मी उद्या कसे करू. तेव्हा अद्वित म्हणतो की ते काम तुझं आहे आणि ते काम मीच तुला दिले, कसे करायचे असेल ते तुझे तू बघ, आणि गुड नाईट करून तो खाली पडतो. तेव्हा मात्र तो मनाशी म्हणत असतो की माझीच खोली माझीच बेड आणि लोक मात्र मला धडे शिकवतात. तेव्हा कला सुद्धा म्हणते की अरे तू मला काम दिलेस मग ते कसे पूर्ण करायचे हे मला बघून दे, अगोदर मला त्रास देणं तू बंद कर, कारण तुझ्यासारख्या माणसाच्या नादी लागणं ही चुकीचंच आहे. तेव्हा अद्वित म्हणतो की हो हो अगदी करेक्टच आहे. आठवते का तुला की गेल्या वर्षी सुद्धा अगदी शेवटच्या क्षणाला मी तुला मदत केली होती. तेव्हा अद्वित म्हणतो की हो केली होती, पण त्यावेळेस मात्र तू मूर्ती एका रात्रीत घडवली होती, हे तू विसरलीस का, त्या मानाने तर आता तुझ्याकडे प्रचंड वेळ आहे तर तू करू शकते. तेव्हा अद्वित झोपी जातो आणि कला तिचे काम पूर्ण करत असते आणि तेव्हा तिच्या लक्षात येते आणि काहीतरी आणायचे असते म्हणून ती दरवाजा उघडते. तेव्हा दरवाजाचा आवाज येऊन अद्वितला लगेच जाग येते. अद्वित लगेच उठतो आणि कलाला विचारतो की काय झाले आता दरवाजा का उघडलास तू. तेव्हा कला म्हणते की अरे चांगला झोपला होता घोरत होता आणि मी दार काय उघडले तर लगेच उठलास. तेव्हा अद्वित म्हणतो की तू अगोदर दार बंद कर मी तुला अजिबात त्रास नाही देणार. तेव्हा कला विचारते की अरे चांदेकर तुझा नेमकं असा काय प्रॉब्लेम आहे, मी जे काही करते त्याच्या विरुद्धच तू बोलतो. तेव्हा अद्वित म्हणतो की त्यामागे सुद्धा एक कारण आहे, आमच्या घरात एसी आहे आणि तो माझ्या बेडरूम मध्ये सुद्धा आहे, असे दार जर तू उघडे ठेवले तर कॉम्प्रेसर लोड येईल आणि तो बंद पडेल. तेव्हा कला म्हणते की अरे बापरे चांदेकर कधीपासून पैशांची आणि वस्तूंची काळजी करायला लागलेत आणि खास करून तर अद्वित चांदेकर. तेव्हा अद्वित म्हणतो की हो आहे मी अद्वित चांदेकर, तुला माझा कॉम्प्लेक्स येतो का, तेव्हा हे बघ मला तुझे काही ऐकायचे नाही, माझ्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाही. तेव्हा कला म्हणते की अरे मला फक्त, आणि चांदेकर हे बघ तू लाईट बंद केल्यामुळे मी मोबाईलच्या टॉर्च मध्ये माझं काम पूर्ण करते त्यामुळे तू सुद्धा थोडस ऍडजस्ट कर, मी दार उघडे ठेवणार आहे हवं तर तू एसी बंद कर आणि झोप चल. तेव्हा कला पुन्हा ही आतमध्ये येते तर अद्वित मनात म्हणतो की माझ्याच घरात माझ्याच रूम मध्ये मीच ऍडजस्ट करून घ्यायचे शक्यच नाही, म्हणून मुद्दाम तो तिचे टेम्परेचर पुन्हा कमी करतो आणि अंगावर घेऊन गपचूप झोपतो आणि कलाची गंमत बघत असतो. कला मात्र बिचारी आपले सर्व काम करत असते आणि तेव्हा तिला आणखीन जास्त गार वाजायला सुरुवात होती. तेव्हा तिला थंडी वाजत असते आणि ती अंग चोरत असते. तेव्हा अद्वित तिच्याकडे बघून हसत असतो कारण त्याला खूप गंमत लागत असते. तेव्हा अद्वितच्या या नाटकीपणाकडे कलाचे लक्ष जाते आणि कलाचे लक्ष देते की नक्की याने मुद्दाम एसीचे टेम्परेचर कमी केलेले आहे, मग त्यामुळे तिला आणखीन राग येतो. ती अद्वितला म्हणते की काय रे तू टेम्परेचर का कमी केलेस, म्हणून मला गार वाटतं, तू टेम्परेचर वाढव, तुझ्या इतकं एरिटेड माणूस माझ्या आयुष्यामध्ये बघितलेलं नाही, फक्त तू मला त्रास देत असतो. तेव्हा अद्वित म्हणतो की याला त्रास देणं नाही तर याला नांग्या ठेचणं असे म्हणतात आणि मुद्दाम हसतो आणि परत झोपण्याचे नाटक करतो. तेव्हा कला म्हणते की काय रे चांदेकर इतके मोठे जड शब्द तू केव्हापासून वापरायला सुरुवात केली. त्यावर अद्वित तिला म्हणतो की अगं मला कोणी कशाला सांगायला पाहिजे, मी माझ्या मताप्रमाणेच असे म्हणतो. तेव्हा कला म्हणते की काय रे परत सुरू केले का तू मी माझं मला मला. तेव्हा अद्वितला इतका राग येतो आणि रागाने उठतो आणि लगेच उशी घेऊन तो कलाच्या अंगावर फेकतो. तेव्हा कलाला सुद्धा खूप राग येतो आणि कला म्हणते की चांदेकर हे पग हे बरोबर नाही, आणि परत ती पिलो अद्वितच्या अंगावर फेकते. तेव्हा अद्वित म्हणतो की आता का, आणि पुन्हा तो कलाच्या अंगावर फेकतो. तेव्हा कला म्हणते की थांब आता मी तुझ्याकडे बघतेच, आणि उठून ती अद्वितची दुसरी उशी सुद्धा घेते. तेव्हा अद्वित म्हणतो की काय काय गं काय चालले तुझे, अगं मला झोपण्यासाठी उशी तरी दे. तेव्हा कला
त्या उशीवर बसते आणि पग आता काय करशील असे विचारते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की हे पग, तू मला त्रास देऊ नकोस, माझी उशी मला दे. तेव्हा कला म्हणते की देणार नाही, काय करायचे ते करून घे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हा कसला फालतूपणा. तेव्हा कला सुद्धा म्हणते की अरे यालाच म्हणतात की नांग्या ठेसणं. म्हणजे अद्वैतची उत्तर ती अद्वैतला परत करते, कळले का तुला. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की अगं खरे, मला उशी दे, मला झोपायचे. कला सुद्धा स्पष्ट म्हणते की मिळणार नाही, जा आणि चांदेकर गुड नाईट, शुभ रात्री. तेव्हा कला मस्त त्याच्याकडे बघत असते आणि अद्वैत आपल्या हात उशाखाली घेऊन असे झोपण्याचे नाटक करतो. झोप मात्र काही लागत नसते आणि कलाला तसतसे हसायला येत असते. त्यानंतर सकाळ होते. खऱ्यांच्या घरी इकडे काजल ही साफसफाई करत असते आणि संगीता तिला थोडीशी मदत करत काही भरत असते. तेव्हा संगीता म्हणते की काय ग हा केर कचरा किती करून ठेवला. तेव्हा काजल विचारते की आई मला तू एक गोष्ट सांग की ही साफसफाई करण्यासाठी किती वेळ लागणार आहे, कारण आपल्याला जरा बाहेर इम्पॉर्टंट काम आहे. तेव्हा संगीता म्हणते की इम्पॉर्टंट काही नाही, अगोदर घरचे काम. त्या पक्याचा फोन आला होता तेव्हाच माझ्या लक्षात आले होते तुला बाहेर जायचे असणार म्हणून, परंतु तुला बाहेर कुठेही आता मी जाऊन देणार नाही. आज दिवसभर घरातील सर्व काम पूर्ण करायचे. तेव्हा काजल खाली उतरते आणि बसते आणि खरेनला म्हणते की काय दिवसभर, अहो खरे बाई कशाला आपल्याला काम करायला लावता, आज एक तर माझी सुट्टी आहे म्हणून दिवसभर मस्त असा प्लॅन मी केलेला होता. तेव्हा संगीता म्हणते की माझं तुझं हे नंतर, अगोदर घरातील काम, उद्या जेव्हा लग्न करून जाशील तेव्हा तुझ्या हेच कामाला येणार आहे. सासूरवाडीला गेली तर माझे शब्द ध्यानात ठेव, तेव्हा तुझ्या लक्षात येईल. तेव्हा काजल म्हणते की आई अगं हे साफसफाई जे काम करायचे आहे ते मी करतेच, परंतु वाडीबिडीला मात्र मी काही जात नाही. तेव्हा संगीता म्हणते की अगं ते नंतरचा विषय आहे, नंतर बघूया, अगोदर तू काम कर. तर कला असं काजल विचारते की अगं आई पण आता सध्या इतकी साफसफाई काय करतेस. तर संगीता विचारते की अगं का म्हणजे काय, देवी येणार आहे आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी, तिचे स्वागत आपण असेच करायचे का. अगं दरवर्षी माझी कला न सांगता ही सर्व साफसफाई करायची, तिला काहीही सांगावेसे लागत नव्हते. यावर्षी सुद्धा चांदेकरांच्या घरात कलाची अशीच धांदल सुरू असेल, साफसफाई सर्व काही तीच करत असेल. तेव्हा काजल म्हणते की हो आई अगं यावर्षी सुद्धा कलाताईच ही देवी आईची मूर्ती करणार आहे. तेव्हा संगीता खुश होऊन म्हणते की अगं पण यावर्षी माझी कला मूर्ती घडवणार आहे ते सुनेच्या नात्याने. खरंच माझ्या पोरीनं नशीब काढलं आणि मागच्या वर्षी किती धांदल उडाली होती पास मिळवण्यासाठी. माझ्या मिलीचा हट्ट होता आणि संगीताला त्या सर्व मागच्या क्षणाची आठवण होते. ते सर्व तिच्या डोळ्यासमोर येऊन कलाला कटसे तिने काढून दिले होते हे सर्व तिला आठवतात. त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी असे बघायला मिळते की कला ही तयार होऊन खाली येते, आभासमोर बसलेलेच असतात आणि रजनी अंजू किचन मध्ये असतात. तेव्हा कला येते आणि रजनीला म्हणते की रजनी मॅडम आहो मी कणिक ही भिजवत ठेवलेली आहे, आता भाजी चिरायला घेते आणि भाजी जर चिरून झाली तर मला असे वाटते की चिंच गोळ्याची आमटी करूया. तेव्हा रजनी म्हणते की काही करू नको, तू जा आणि मूर्ती बनवायला सुरुवात कर, एकतर तुझं खूप काम बाकी आहे, नवरात्र सुद्धा तोंडावर आलेत. तेव्हा कला म्हणते की आहो रजनी मॅडम ते तर आहे, परंतु घरातील काम सुद्धा मला टाळून नाही चालणार. तेव्हा रजनी म्हणते की घरातील कामाचे तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी आणि अंजू आहोत. आणि काय ग कला तू नव्हती तेव्हा चांदेकरांच्या घरी स्वयंपाक होत नव्हता का, मी आणि अंजू सर्व काही करत होतो, हो की नाही अंजू. तेव्हा अंजू म्हणते की हो अहो वहिनी मी सुद्धा कलाताईंना सांगते की तुम्ही इतकी दगदग करू नका. तेव्हा रजनी म्हणते की ऐकलेस ना मग जा आता तू तुझे काम कर. तेव्हा कला जायला निघते तर अद्वैत तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो की स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतःला ओळखता आल्या नाही तर ही अशी गत होते. तेव्हा कला म्हणते की काय रे तू स्वतःला इतका शहाणा समजतोस का, की तुझ्या लक्षात आहे. तेव्हा अंजू आणि रजनीला या दोघांचे भांडण बघून खूप हसायला येते. कला हसून त्याला थँक्यू बोलते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तू स्वतः खूप शहाणी आहे, फक्त जरा अर्धी शहाणी आहे म्हणजे दीड शहाणी. तेव्हा कला हळूच म्हणते की अरे काय करणार बाबा, तुझ्या सारख्या शहाण्या माणसाबरोबर टिकून राहण्यासाठी पाय रोवून राहायचे म्हटल्यानंतर तसे वागावेच लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की कोणी सांगितले, नको राहू जा मग. कला विचारते की नक्की जाऊ, तर अद्वैत म्हणतो की एका पायावर. कला म्हणते की अरे गेले तर दोन्ही पायावर जाणार आणि लगेच आजोबांना आवाज देते. तेव्हा अद्वैत लगेच घाबरतो आणि ए काय करतेस, तर कला म्हणते की सांगू का त्यांना तू मला कसा हकलतोस ते, आणि तसेही तुझे म्हणणे असते नेहमी त्यांच्या गोष्टी कानावरच घालत असते म्हणून ती पुन्हा आबांना आजोबा अशी आवाज देते. आबा सुद्धा लगेच कलाचे बोलणे ऐकून विचारतात की अगं सुनबाई काय झाले. तेव्हा कला हळूच अद्वैतला म्हणते की मी सांगते त्यांना की तू मला घरातून बाहेर काढतो म्हणून. आबा पुन्हा विचारतात की
अगं कला काय झाले, कशाला हाक मारली? तेव्हा कला म्हणते की अहो आजोबा काही नाही, मी चहा करणार होते, तुम्हाला विचारायचे होते की तुम्हाला हवा किंवा नाही. तेव्हा आबा म्हणतात की अगं नको चहा नको, हवा असेल तर रजनी आहे ना करण्यासाठी. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा, तर कलाला सुद्धा हसायला येते आणि हसून ती अद्वितला विचारते की बघितलेस का, याला म्हणतात की नांग्या ठेसणे. आणि मोठ्या तोऱ्यात ती आतमध्ये निघून जाते तर आबांना सुद्धा खूप हसू येते, तर अद्वित एकटक तिच्याकडे बघत असतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सरोजी सर्वांना एकत्र करून सांगत असते की यावर्षी नवरात्रीच्या पूजेसाठी किती पासेस द्यायचे हे आपल्याला ठरवायला हवे. आणि तेवढ्यात कला येते आणि कला ही सर्वांसमोर म्हणते की आजोबा मला असे वाटते की यावर्षी आपण देवी आईच्या दर्शनासाठी पासेस ठेवले नाही तर चालेल ना, आणि मग सगळ्यांना देवी आईच्या दर्शनाचा अधिकार हा मिळायलाच हवा. तेव्हा सरोजला खूप राग येतो. सरोज लगेच रागाने उठते आणि कलाजवळ येऊन म्हणते की किती हेकेखोर आहे तू. तेव्हा कला म्हणते की नाही सरोज मॅडम. अद्वित म्हणतो की अगं खरे आई काय म्हणते ते जरा ऐकून घे जरा. तेव्हा कला म्हणते की मी काय म्हणते हे कुणाला कळतच नाही का. तेव्हा सरोज सनकन एक कलाच्या कानामागे द्यायला लागणार, तोच लगेच ती बाजूला होते आणि सरोजी खाली पडते. तेव्हा मात्र अद्वित ताटकन उठतो आणि तो जोरात आईला धरून खरेला ओरडतो, म्हणजे कलावर खूप ओरडतो. कलाची यात काही चूक नसते तर कला धक्क्याने अद्वितकडे बघत असते, कारण सरोजी तिच्या कानामागे द्यायला लागणार, तोच ती खाली पडलेली असते. तेव्हा कलाची काही चूक नसताना अद्वित तिच्यावर का ओरडला म्हणून तिला खूप वाईट वाटते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार